आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 25 मिनिटात 50 बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवरून केलेल्या टीकेवर सत्ताधारी आणि विरोधकांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कल्याण डोंबिवलीतील घराणेशाहीवर पंतप्रधान बोलले नाहीत असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला होता, तर घराणेशाहीची व्याख्या उद्धव ठाकरे यांनी सांगितली पाहिजे असं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. ठाकरे पितापुत्रांनी कल्याणमधून निवडणूक लढवावी आणि जिंकून दाखवावी असं आव्हान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलं आहे. डोंबिवलीतल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कल्याण दौऱ्यावरून निशाणा साधला. घराणेशाहीवर बोलणाऱ्यांनी स्वतःच्या मुलासाठी सिटिंग आमदाराला बाजूला केल्याची टीका खासदार शिंदे यांनी केली. शंकराचार्यांवर केलेल्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं म्हटलंय. मी तसं बोललो नाही, मी वादाला घाबरत नाही, मागच्या अनेक वर्षांपासून वादातूनच इथपर्यंत पोहोचलो असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण घेऊ देणार नाही असा एल्गार छगन भुजबळ यांनी केला. बीडमध्ये झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात भुजबळ बोलत होते. यावेळी त्यांनी नाव न घेता जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी मंदिरात स्वच्छता केली, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोळा फिरवला अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली होती. यावरून सुजय विखे यांनी कोल्हेंवर निशाणा साधला. 4 वर्ष ज्यांनी फक्त शूटिंग केलं त्यांनी तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू नये असं म्हणत विखेंनी कोल्हे यांच्यावर घणाघात केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घ्यायचं आणि अफजलखानासारखा दगाफटका करायचा ही आपली वृत्ती नाही. मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. बुलढाण्यात त्या शिवसेनेच्याकडून विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. मिशन 48 या उपक्रमाला विराट कार्यकर्ते आलेत. इतके कार्यकर्ते लोकसभेत मतदार म्हणून उतरले तर समोरच्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. भुजबळ यांच्या सभेला जेवढी लोकं असतात तेवढी लोकं मराठ्यांच्या बैठकीला हजर असतात अशी खोचक टीका मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना केली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि महत्त्वाचे नेते सहभागी झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. एकविचारानं निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार असून इंडिया आघाडीचं नेतृत्व खरगे यांनी करावं याबद्दल बैठकीत चर्चा झाल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. इंडिया आघाडीच्या बैठकीत जागा वाटपावरचे वाद मिटवले जावेत यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. पंतप्रधान पदासाठी कुणाला तरी प्रोजेक्ट करून मतं मागण्याची गरज आम्हाला वाटत नसल्याचं विधान शरद पवार यांनी केलंय. तलाठी परीक्षेत कुणालाच कुठलाच घोळ झाला नाही. आरोप करणाऱ्यांनी भ्रष्टाचाराचं एक उदाहरण द्यावं, फक्त विरोधासाठी विरोध सुरू आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर टीका करताना महसूल विभागातल्या गोंधळाबद्दल सुद्धा स्पष्टीकरण दिलं. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर संजय शिरसाट यांचं संभाजीनगरमध्ये जोरदार स्वागत झालं. यावेळी हा विजय बाळासाहेबांच्या विचारांचा आहे, विचारांशी कधीच तडजोड होणार नाही अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली. नागपुरातील भोसले स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमात एअर चीफ मार्शल V.R. चौधरी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांनी लष्करी गणवेशात जबरदस्त प्रात्यक्षिकं सादर केली. भंडारा जिल्ह्यामध्ये वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर नागपूर भंडारा जिल्ह्याला जोडणारा केबल स्टे ब्रिज तयार करण्यात आला आहे. या ब्रिजचं नितीन गडकरी यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. दरम्यान हा ब्रिज महत्वाकांक्षी असल्याचं गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आंबोरा पुलाचं डिझाईन तयार झालंय. हा ब्रिज सिनेसृष्टीतल्या लोकांना मिळाला तर त्याच्यावर सुद्धा चित्रपट बनवतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवलंय. तसंच पर्यावरणाला चालना देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचंही फडणवीस म्हणाले. हवेली आणि दौंडसाठी वरदान ठरणाऱ्या जुन्या बेबी कालव्याचं काम मार्गी लागलं असून यासाठी 188 कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून हा निधी मंजूर झाला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या जाहिरातीमधील जागा वाढवल्या नाहीत तर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा अतुल लोंढे यांनी दिलाय. विद्यार्थ्यांना गाजर दाखवत केवळ दबावात ही जाहिरात काढल्याचा आरोप लोंढे यांनी केला आणि कंत्राटी भरतीलाही विरोध केला. छगन भुजबळ यांनी बीडच्या सभेमध्ये मावळ्यांची जात काढल्यानं मराठा समाज आक्रमक झालाय. छत्रपती शिवरायांनी कधीही मावळ्यांच्या जातीनं उल्लेख केला नव्हता, त्यामुळे भुजबळ यांनी कोणाला तरी खुश करण्यासाठी जातीचा उल्लेख टाळावा अशी मागणी दिलीप पाटील यांनी केली आहे. आशा वर्कर महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या समोर त्यांना मागण्यांचं निवेदन द्यायचं होतं, पण बुलढाण्यात मुख्यमंत्री आले असताना या आशा वर्कर त्यासाठी धडपडत होत्या. आपण निवेदन देण्यासाठी आलेल्या 50 ते 60 महिलांना चिखली पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. वर्ध्यात पहिल्यांदाच वर्धा यूथ फेस्ट 2024 आयोजन करण्यात आलं होतं. सरकारगृहात विविध संस्थांच्या माध्यमातून फेस्टचं आयोजन केलं गेलं. 14 जानेवारीला या फेस्टचा समारोप होणार आहे. परभणी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. साखर कारखाने ऊस उचलत नसल्यानं ऊस जागेवरतीच वाळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. नाशिकमध्ये होत असलेल्या युवा महोत्सवाचं शेकरू हे बोधचिन्ह आहे. नाशिक शहरातल्या तपोवन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या युवा महोत्सवात शेकरूचं भव्य चित्र रेखाटण्यात आलंय. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राण्याच्या या युवा महोत्सवात विशेष आकर्षणाचं केंद्र तो ठरतो आहे. दरम्यान नाशिकमधील या युवा महोत्सवामध्ये भारताच्या विविध राज्यांच्या संस्कृतीचं दर्शन सुद्धा एका छताखालती पाहायला मिळत आहे. देशातील तरुण तरुणी या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात प्रचंड संख्येनं सहभागी झाले. धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं होतं. यावेळेला पूर व्यवस्थापनाविषयी रंगीत तालीम करून घेण्यात आली. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी स्वतः या शिबिरात भाग घेतला. मकर संक्रांतीच्या निमित्तानं उद्यापासून सुरू होणाऱ्या पतंग महोत्सवासाठी येवल्यात पतंग बाजारपेठा सज्ज आहेत. यंदा पतंगावर राम मंदिर, जरांगे पाटील, भुजबळ यांच्यासह इतर काही नेत्यांची छायाचित्र आहेत. या पतंगांना मोठी मागणी आहे. संक्रांतीच्या निमित्तानं सध्या पंढरपुरातील बाजारपेठा फुलले आहेत. सुगड आणि सौभाग्याचं लेणं असणारं इतर साहित्यसुद्धा हळदी, कुंकू, ऊस, कणीस यासह विविध गोष्टी खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी होती आहे. केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात धुळ्यात खासगी ट्रॅव्हल चालकांनी आंदोलन केलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. अकोल्यातील वनी रंभापूर इथल्या एमएसीबी कार्यालयाच्या जवळ एक भला मोठा अजगर सापडला, त्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान सर्पमित्रांनी अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं. 2 महिन्यांपासून 15व्या वित्त आयोगाची PFMS प्रणाली बंद आहे, त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील 491 ग्रामपंचायतीमधली सगळी कामं ठप्प आहेत. त्यामुळे सरपंच सेवा महासंघानं प्रशासनाकडे ही प्रणाली तातडीनं दुरुस्त करून चालू करावी अशी आग्रही मागणी केली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख होत असून तृणधान्याच्या विषयी जनजागृती केली जाते. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलंय. अयोध्येत राम मंदिराचं 22 जानेवारी रोजी उद्घाटन होत आहे. यासाठी विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अनेकांना निमंत्रित करण्यात आलंय. शंकराचार्यांच्या जीवनातलं योगदान सांगा ते प्रभू श्रीराम यांनी हिंदू धर्मासाठी दिलं असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण शंकराचार्यांच्याकडून स्वीकारण्यात आलेलं नाही. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला नारायण राणे यांनी उत्तर दिलं. सत्पंथ संप्रदायाचं मुख्य स्थान असलेलं गुजरातमधलं जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रेरणेनं 11 टन चिक्कीचा प्रसाद राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पाठवण्यात आलाय.
तसंच अयोध्येतील संत महात्म्यांच्या भोजन वितरणाची व्यवस्था सुद्धा सतपंथी परिवाराला मिळाली आहे. दुचाकीवरून जात असताना नायलॉनच्या मांज्यामध्ये अडकून एक तरुण अतिशय गंभीररित्या जखमी झाला. नाशिकच्या येवला इथे ही घटना घडली. तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात जुन्या केरोसिन डेपोजवळ एकाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मनोज कामेल्लू असं हत्या झालेल्या युवकाचं नाव असून दारूच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. अकोल्यामध्ये एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या सावत्र भावाने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. या मारहाणीत ही मुलगी गंभीररित्या जखमी झाली असून तिला तुर्तास रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरातील आंबेडकर नगर इथल्या गल्ली क्रमांक 11 मधील झोपडपट्टीत आग लागल्याची घटना घडली. 2 सिलेंडरच्या स्फोटात 6 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवानं जीवितहानी झालेली नसून एक जण किरकोळरित्या जखमी झालाय. पुण्यातील लष्कर आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दी 2 खून झाले आहेत. गुन्हेगार अरबाज शेखची हत्या करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच अरबाजची सुटका झाली होती. तर दुसरीकडे रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. नवी मुंबईतील सीवूडच्या सेक्टर 44 मधल्या कार्यालयात बांधकाम व्यावसायिकाचा मृतदेह सापडला. बांधकाम व्यावसायिक मनोज सिंग यांचा त्यांच्याच कार्यालयात मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आता ही हत्या आहे की आत्महत्या याबद्दल पोलीस तपास सुरू झालाय. 17 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या मुकड्या डॉन उर्फ सुजात अली सय्यद याच्या खुनाचा आरोपी अखेरीस पोलिसांना सापडलाय. जालिम शेख या आरोपीला पोलिसांनी हैदराबादमधून अटक केली. 22 जानेवारीला श्री राम मंदिराचं अयोध्येत लोकार्पण करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांना दिवाळी साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलंय. यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. 22 जानेवारीला दिवाळी नक्की साजरी करा पण दिवाळं निघालंय त्याबद्दल सुद्धा चर्चा करा असा टोला त्यांनी लगावला. नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या सोबत युती करून तुम्हीच बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला. पहिल्या टर्ममध्येच आदित्य ठाकरे यांना मंत्री केलं ही घराणेशाही नाही का असा प्रश्नसुद्धा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. मालेगावच्या दाभाडीतील समीर आणि पंकज भुजबळ यांच्या मालकीच्या आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याला नाशिक जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी नोटीस बजावले. 51.66 कोटी रुपयांची थकबाकी भरण्याचे आदेश देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभरात घेण्यात आलेल्या विविध सभांच्या नंतर 20 जानेवारीला अमरावतीमध्ये सभा होणार आहे. अमरावतीमध्ये वंचितची लोकशाही गौरव महासभा होईल. या सभेच्या पार्श्वभूमीवर वंचितकडून एक टीजर जारी करण्यात आला आहे. अमरावतीमध्ये होणाऱ्या या सभेला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर संबोधित करतील. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी CSMT ते बदलापूर रेल्वेनं प्रवास केला. बदलापूरच्या कात्रप भागात युवती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला महिलांनी सक्षम व्हायलाच हवं, महिलांच्या प्रगतीवरती कुटुंबाची आणि पर्यायानं देशाची प्रगती अवलंबून आहे असं वक्तव्य आदिती तटकरे यांनी केलं. राज्यात 8,000 कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. परिसर स्वच्छ ठेवा, रोगराई होणार नाही याची काळजी घ्या. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ग्रामपंचायत सदस्यांना हा कानमंत्र दिलाय. तसंच वातावरण अस्वच्छ असेल तर तुमचं मनही अस्वच्छ होतं असं वक्तव्यही राज ठाकरे यांनी केलं. उद्धव ठाकरे आज श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच कल्याणच्या दौऱ्यावर होते. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. तुम्ही लढायला तयार राहा, कल्याणमधील गद्दारांच्या घराणेशाहीला गाडल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असं त्यांनी यावेळी आपल्या भाषणात नमूद केलं. 22 जानेवारी 2024 अयोध्येतला सोहळा जगातील 61 देशांमध्ये साजरा होणार आहे. 61 देशातील हिंदूंनी विश्व हिंदू परिषदेला याबद्दल संमती दर्शवली.
नागपूरमध्ये मिहान एक्साईडमध्ये विमानांच्या देखभाल दुरुस्तीच्या प्रकल्पाचं केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. या प्रकल्पामुळे विदर्भातील एव्हिएशन इंडस्ट्रीत वाढ होणार असून रोजगार निर्मितीला सुद्धा मोठी चालना मिळणार आहे.